देशात आणि राज्यात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे ही साखळी तोडण्यासाठी राज्य आणि जिल्हास्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत त्याचाच एक भाग म्हणून केंद्र आणि राज्य शासनाने तीन मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे त्याच अनुषंगाने आष्टा शहरात प्रांताधिकारी नागेश पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आष्टा शहरात तीस एप्रिल ते तीन मे पर्यंत सलग चार दिवस कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला अत्यावश्यक सेवा मात्र ठराविक वेळेत सुरू राहणार आहेत आष्टापालिकेच्या कैलासवासी काकासो शिंदे सभागृहात झालेल्या बैठकीत तहसीलदार सुनील सेरखाने गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे पोलीस निरीक्षक भानुदास निंबोरे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य झुंजाराव पाटील माजी उपसभापती वैभव शिंदे मुख्याधिकारी हेमंत निकम नगराध्यक्षा सौस्नेहा माळी उपनगराध्यक्षा सौ मनीषा जाधव नगरसेवक विशाल शिंदे धैर्यशील शिंदे अर्जुन माने वीर कुदळे जगन्नाथ बसुगडे दीपक मेते पाटील बाबा सुसिद्ध अंकुश मदने माजी नगरसेवक प्रभाकर जाधव उपस्थित होते आष्टा शहरात काही ठिकाणी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी वेळोवेळी आव्हान करूनही काही ठिकाणी नागरिकांची साथ मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे त्यातच कामेर येथे कोरोनाचा नवा रुग्ण सापडल्याने वाळवा तालुक्यात खळबळ उडाली आहे तसेच शेजारील बाउची गावातही कोरोनाच्या संशयाने एका कुटुंबाला होम क्वारंटाईन करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर आष्टा येथे तीस एप्रिल ते तीन मे पर्यंत सलग चार दिवस कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला तीस एप्रिल ते तीन मे पर्यंत शहरातील दवाखाने आणि मेडिकल सकाळी नऊ ते बारा या वेळेतच सुरू राहणार आहेत तसेच सकाळी सात ते नऊ या वेळेतच दूध विक्री सुरू राहणार आहे उर्वरित सर्व व्यवहार व सेवा बंद राहणार आहेत तीन मे रोजी फक्त भाजीपाला विक्रीस परवानगी असणार आहे भाजीपाला विक्री ही नगरपालिकेने ठरवून दिलेल्या ठिकाणी सुरू राहणार आहे शहरात येणाऱ्या सर्व मार्गावर नाकेबंदी उभारण्यात येणार आहे सलग चार दिवस परगावच्या नागरिकांना शहरात प्रवेश मिळणार नाही तसेच गावातील वाहतूक एकाच मार्गाने वळवण्याचे नियोजनही करण्यात आले आहे शहरातील नागरिकांनी लॉकडाऊनला सहकार्य करावे, घरीच राहावे असे आवाहन नगरपालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी यांनी केले आहे।